दूध घेतलंय पाव लिटर, अर्धी वाटी साखर घेतली, मिल्क पावडर घेतली 40 ग्रॅम, इथे मी ड्रायफ्रूट घेतलंय, काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड, तूप घेतलंय 2 चमचे आणि मनुका। इथे मी कढई गरम करत ठेवली आहे, तूप घेऊया। इथे आपलं तूप व्यवस्थित वितळलं आहे। दूध, साखर, साखर आपण व्यवस्थित दुधात विरघळून घ्यायची आहे। आता मिल्क पावडर थोडी थोडी करून टाकूया आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आपल्याला। हलवत राहायचं व्यवस्थित, नाही तर त्याच्या गुठल्या होतात। इथे आता आपण ड्रायफ्रूट टाकून घेऊया। ह्या बाप्पाला करून बघा तुम्ही हे पौष्टिक मोदक। हे बघा आता आपलं व्यवस्थित घट्ट होत आलंय मिश्रण। हे बघा तुम्ही 4 ते 5 मिनिटं मीडियम गॅसवर कंटिन्यू ढवळत राहिल्यावर असं तयार होतं। हे बघा व्यवस्थित झाले आपलं, नाही पातळ नाही घट्ट। पण सुकं खोबरं घेऊया टाकून, तेही थोडं थोडं करूनच टाकायचं आहे आपल्याला। हे बघा व्यवस्थित झालंय, कढईला चिटकत पण नाही आपलं मिश्रण।
हे बघा इथे आपला मोदकाचं मिश्रण तयार आहे. आपण गॅस बंद करून थंड होत ठेवूया. इथे आता आपला मोदकाचं सारण थंड झालंय. मोदक करून घेऊया. इथे मी मोदकाच्या साच्याला तूप लावून ठेवलंय. तुम्ही ते पिस्ता काजू पण लावू शकतात. मी ते मनुका लावलंय. आणखी आपण ड्रायफ्रूटचं मिश्रण टाकलेलं होतं मोदकामध्ये. व्यवस्थित दाबून भरायचं. आणि असं साईडचं असतं ना ते काढून घ्यायचं. पहा किती सुरेख झालंय. मनुका पण किती छान दिसतात आहे. आजची मोदकाची रेसिपी आवडली? लाईक करा, सबस्क्राईब करा.